नमस्कार मी आशिष जाधव झी हो चोवीस तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत वापरलेलं वीज बिल तुम्हाला भरावंच लागेल जरी युनिटचे जादा दर असतील वीज बिलांमध्ये लक्षणीय वाढ झाली असेल असं ग्राहकांना वाटत असेल तरीसुद्धा ग्राहकांना नव्या वीज आकारमानानुसार वीज बिल भरावेच लागतील त्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी घेतली आणि एकच गझब उडालेला आहे राज्य सरकारनं मध्यंतरी मोठी कवायत केली बैठका जर बैठका झाल्या वीज खात्याकडून अर्थ खात्याकडं प्रस्ताव गेले आता राज्य सरकारनं भूमिका घेतलेली आहे की नाही कोरोना काळ असू दे किंवा अन्य काही वाढीव वीज दिलं जी दिल आहेत त्या वाढीव वीज बिलं ही नव्या आकारमानानुसार तुम्हाला भरावीच लागतील त्यामध्ये आम्ही भरायला टप्प्याटप्प्यात काही सवलत देऊ ती देऊही केलेली आहे पण वीज बिलांमधून जे वाढीव वीज बिल आहेत त्यातून वीज ग्राहकांची खास करून महावितरणच्या सुटका नाही अशी भूमिका ऊर्जामंत्र्यांनी घेतली आहे त्यानंतर काँग्रेसनंसुद्धा असं म्हटलेलं आहे की सवलत जी द्यायची असेल वीज ग्राहकांना तर त्यासाठी पैसा हवा आहे सध्या महावितरण तोट्यात चाललेली आहे थकबाकीचा आकडासुद्धा मोठा आहे अशा वेळी वीज बिलात सूट देता येणार नाही एवढंच नाही तर कॉम्पन्सेट करायला किंवा ते पैसे भरून काढायला दुसरा कुठला मार्ग नाही आहे राज्य सरकारनं जी सवलत एस टी महामंडळासाठी देऊ केलेली आहे तशी काही सवलत ही वीज खात्याला द्यावी अशी भूमिका काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी घेतलेली आहे पण मग शिवसेनेच्या बाबतीत जर का राज्य सरकार वेगळा विचार करत असेल त्यांच्याकडं खाता आहे म्हणून असं काँग्रेसला वाटत असेल तर मग ऊर्जा खातं त्यातल्या त्यात जे सामान्य वीज ग्राहक आहेत त्यांच्या बाबतीत दुजाभाव का, दुजा का। म्हणूनच सरकार गोंधळलेलं आहे अशी टीका विरोधकांनी अर्थात भाजपनं केलेली आहे त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे गेल्या सात महिन्यांपासून राज्यात करोना काळ आहे करोना काळात इतर अनेक ठिकाणी राज्य सरकारनं केंद्र सरकारनं सवलती देऊ केल्यात अगदी साधा ई एम आय जो आहे हाऊसिंगचा किंवा जे गृहकर्ज आहे त्यावरच्या ईम ई एम आयमध्ये सुद्धा काही बँकांना केंद्र सरकारनं सूट द्यायला लावली पण वीज ग्राहक जो सर्वसामान्य वीज ग्राहक आहे त्याला मात्र कुठलीही सूट नाही अशी भूमिका जेव्हा राज्य सरकार घेत आहे तेव्हा राज्य सरकार का ती भूमिका घेत आहे नाईलाज काय आहे राज्य सरकार समोर हे सुद्धा तपासून पाहणं फार गरजेचं आहे तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे या सरकारमध्ये काही आलमेल नाही आहे का, का। गोंधळ उडालेला आहे का हे बघा बिलावरून महाविकास आघाडीत संघर्ष पॅकेज देण्याबाबत अजित पवारांकडून दुजा भाव परस्पर केलेली घोषणा ऊर्जा मंत्र्यांच्या अंगलट कोरोना काळात राज्यातील लाखो वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलं आली एकीकडे एक लॉकडाऊनमुळे उत्पन्न कमी झालं तर दुसरीकडे वाढी वीज बिला आल्यामुळे वीज ग्राहक कात्रीत सापडला ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती तसा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवारांकडे सादर केला मात्र आर्थिक अडचणीचं कारण देत अजित पवारांनी हा प्रस्ताव फेटाळला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काहीही निर्णय झाला नाही वीज बिलात सवलत देण्यासाठी ऊर्जा विभागाला दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची आवश्यकता होती मात्र अर्थ खात्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर ऊर्जा विभागानं वीज बिल वसूल करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय जाहीर करताना नितीन राऊत यांचा हताशपणा स्पष्ट दिसत होता राज्य सरकारने मध्यंतरी अनेक बैठका घेतल्यात आणि आमच्याकडून अनेक प्रस्ताव या ठिकाणी मागवण्यात आलेत आठ वेळा आम्ही ते प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेत परंतु राज्य सरकारने करोनाच्या रोगमुक्तीसाठी या महासंकटात या महायुद्धामध्ये भरपूर पैसा त्या ठिकाणी खर्च केला सगळ्या विभागाचा निधी त्यांनी तिकडे वळवला त्यामुळं सध्या ति तिजोरीमध्ये पाहिजे तितकी अव व्यवस्था नाही आहे ऊर्जा विभाग काँग्रेसकडे आहे ऊर्जा विभागाचा हा प्रस्ताव नाकारताना राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं कारण दिलं गेलं मात्र शिवसेनेकडे असलेल्या परिवहन विभागाला अर्थमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं शिवाय एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कमही दिली राज्य आर्थिक अडचणीत असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं विविध समाजासाठीही सरकारनं रकमेची तरतूद केली मात्र वीज बिलाच्या सवलतीबाबत अर्थमंत्र्यांनी आखडता हात घेतला याच दुजाभावावरून काँग्रेसमध्ये असंतोष असून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे एस टी सारखं पॅकेज ऊर्जा खात्याला देण्याचा सूर काँग्रेस मंत्र्यांनी लावलाय आम्ही कॅबिनेट पोळी हा विषय काढू की जर एम एस सी बीच नुकसान होत असेल या सगळ्या परिस्थितीमध्ये तर त्यांना वेगळ्यानं त्यांना काय पॅकेज देत असतील जसं एस टी महामंडळाला दिलं तसं ते एम एस दिलं गेलं पाहिजे ही भूमिका मांडू सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज दिली जाईल अशी घोषणा नितीन राऊत यांनी केली होती तर दुसरीकडे वाढीव बिला आलेल्या वीज ग्राहकांना दिलासा दिला, दिला जाईल असंही त्यांनी जाहीर केलं मात्र कुणाशीही चर्चा न करता परस्पर केलेल्या या घोषणा नितीन राऊत यांच्या अंगलट आल्या आहेत ऊर्जा विभागाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसशी नाराजी वाढते एकीकडे एक काँग्रेसशी वाढणारे नाराजी दुसरीकडे राज्यातील वीज ग्राहकांचा असंतोष आणि तिसरीकडे विरोधकांची आक्रमकता अशा तिहेरी कोंडीमध्ये महाविकास आघाडी सरकार सापडलंय त्याच्यातून मार्ग काढताना निश्चितच मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार आहे नागपूरवरून अमर काणेसह दीपक बातुसे झी चोवीस तास मुंबई मी चर्चेला सुरुवात करतोय आपल्यासोबत मान्यवर आपल्या आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत जे भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुखसुद्धा आहेत तसंच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आहेत वीजचा प्रश्न असू दे टोलचा प्रश्न असू दे किंवा नागरी समस्या पुण्यातल्या असू दे त्यावरती सातत्यानं आवाज उठवतात ते विवेक वेलणकर आहेत तसंच आपल्यासोबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आहेत याशिवाय आपल्यासोबत वीज ग्राहक कार्यकर्ते नाशिकहून विलास देवळे आहेत तसंच जे तासचे प्रतिनिधी दीपक भातुसेसुद्धा आहेत मी सुरुवातीला दीपक भातुसे यांच्याकडं आवर्जून यासाठी जातो आहे सरकारमध्ये चाललंय काय आणि त्यातच या प्रश्नाचं मूळ आहे दीपक ज्या पद्धतीनं हा रिपोर्ट तुम्ही सादर केलेला आहे दिसतंय काय की सरकारकडं आर्थिक चणचण मोठी आहे तिजोरीत फार तर महिन्याला पंधरा ते सोळा हजार कोटी रुपये जमा होतात त्यातले बारा ते साडेबारा हजार कोटी रुपये हे आस्थापनावर म्हणजे वेतन आणि इतर जो प्रशासकीय खर्च आहे त्यावरती जात आहेत उरलेले जे काही तीन साडेतीन हजार कोटी रुपये आहेत ते सरकार ऐनवेळेचा खर्च म्हणून सध्या भागवताना दिसतंय अशा वेळी हा जो वीज ग्राहकांना सवलती देण्याचा जो प्रकार आहे किंवा वीज बिलांमध्ये सूट देण्याचा जो प्रकार आहे तो राज्य सरकारला परवडणारा नाही आहे किंवा त्याचा भार हा महावितरणला किंवा राज्य सरकारला किंवा राज्य सरकारच्या तिजोरीवर सहन होणारा नाही आहे या मानसिकते सरकार का आलंय आपण आर्थिक भार जर विचार केला तर तो सुद्धा बाजूला ठेवूया मात्र ग्राहकांची या चूक आहे का ते पाहूया ीकडे कोरोनामुळे तीन महिन्याचं जे बिल एकत्र आलं कारण तीन महिने राज्य सरकारने महावितरणने रिडिंगच केलं नव्हतं अंदाजे बिल पाठवलं होतं आणि ते बिल कमी आलं त्या काळामध्ये मात्र नंतर चौथ्या महिन्यात जे बिल आलं ते एकदम भरमसाठ आलं म्हणजे अनेकांना शॉक लागला एवढ्या मोठ्या रकमेची बिलं वीज ग्राहकांना मिळाली आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने आश्वासन दिलं वीज ग्राहकांना की या वाढीव वीज बिलामध्ये आम्ही तुम्हाला काही सवलती देऊ तुमच्या तक्रारी असतील तर त्याचं निवारण केलं जाईलच मात्र जर बिल अधिक वाढीव असेल तर त्याच्यात राज्य सरकारकडनं सवलत दिली जाईल एकदा नव्हे दोनदा नव्हे तर अनेकदा असं आश्वासन दिलं गेलं स्वतः ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत सुद्धा हे आश्वासन दिलं की आम्ही वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहोत या संदर्भात अर्थ खात्याकडे चर्चा झाली अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे अनेक बैठका झाल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली आणि ह्या सगळ्या हालचाली राज्य सरकार ज्या सुरू होत्या त्याच्यावर निश्चितच वीज ग्राहक विसंबून होता राज्य सरकारवर वीज ग्राहकांनी राज्य सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवला होता की राज्य सरकार वीज बिलामध्ये सवलत देणार आहे त्यामुळे आपण आता वीज बिल भरू नये सवलत दिल्यानंतर जे काही वीज बिल कमी होऊ नये ते आपण भरू या आशेवरती राज्यातील वीज ग्राहक थांबला आणि गेले सात महिने त्यांनी वीज बिल भरलं नाही आता मोठी रक्कम त्याच्या नावावर थकलेली आहे एकीकडे कोरोनामुळे आर्थिक संकट आहेच वीज ग्राहकांवर कारण ज्यांनी बिल भरलेलं नाहीये साधारणत पन्नास टक्क्यांच्या वर ग्राहकांनी भरले बिल भरलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या आसपास ग्राहकांनी वीज बिल भरलेलं नाहीये आणि हे ग्राहक कोण आहेत ते हे अतिसामान्य ग्राहक आहेत ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे कोरोनामुळे त्यांचं उत्पन्न सुद्धा बुडाला होतं त्यामुळे तेव्हा सुद्धा पैसा नव्हता किशात आता सुद्धा तेवढा पैसा नाहीये निश्चितच लॉकडाऊन काही शिथिल झालेला आहे मात्र तरी सुद्धा पूर्णपणे उत्पन्न मिळत नाहीये अनेकांना आणि त्यामुळे वीज बिल हे थकलेलं भरणं त्यांना शक्य नाहीये सरकार रिसो म्हणून हे लोक राहिले आणि आता थेट महावितरणने आदेश काढले वीज बिल वसुलीचे त्यामुळे गेले सात महिने थकलेलं बिल आता एकदम भरायचं कसं असा मोठा सवाल जो आहे तो या वीज ग्राहकांसमोर आहे निश्चितच महावितरण म्हणत आहे की आम्ही एकत्र बिल भरणाऱ्यांना दोन टक्के सवलत देऊ त्याचबरोबर तीन आठवडे त्यांना मुदत देऊ वीज बिल भरायची तरी सुद्धा सात महिन्यांचं एकत्र बिल भरणं काही ग्राहकांना कदापि शक्य नाही आहे अशा ग्राहक ग्राहकांचा खरंतर राज्य सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे विचार करायला हवा होता कारण आपण एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांचा विचार करतोय इतर घटकांचा विचार करतोय तर वीज ग्राहक आणि तोही अतिसामान्य वीज ग्राहक आहे ज्यांना परवडलं बिल भरणं त्यांनी बिल भरलेलं आहे त्यांचं बिल थकीत नाहीये पण ज्यांना परवडणं शक्यच नाहीये अशा ग्राहकांचं वीज बिल थकलेलं आहे आणि तेही केवळ सरकारच्या आश्वासनामुळे थकलेलं आहे सरकारने जर आश्वासन दिलं नसतं तर कदाचित ग्राहकांनी पोटाला चिमटा काढून हे वीज बिल भरलं असतं मात्र सरकारच्या आश्वासनावर लोक विसंबून राहिले आणि आता आज ही राज्यामध्ये परिस्थिती उद्भवले आणि त्याच्यावरून राजकारण सुद्धा सुरू झालेलं आहे कारण ऊर्जामंत्री म्हणतात की वीज विभागाची जी थकबाकी आहे मावसाची जी थकबाकी आहे ती भाजपाच्या काळात सगळ्यात सर्वात जास्त वाढली त्यावेळी त्यांनी योग्य प्रकारे वीज बिल वसूल केली नाही त्यामुळे पन्नास हजार कोटीपर्यंत ही थकबाकी केली आणि आता कोरोनामुळे वीज बिल भरलं गेलेलं नाहीये ती तकबाकी साधारणतः नऊ हजार कोटींच्या घरात आहे आणि आत्ता जर आपण विचार केला तर याला सर्वस्वी राज्य सरकार आणि त्यांनी दिलेलं आश्वासन जबाबदार आहे आर्थिक परिस्थितीचं जर भान तुम्हाला आधी होतं तर मग तुम्ही आश्वासन का दिला हा इथे प्रश्न उपस्थित होतो अगदी बरोबर आहे आर्थिक परिस्थितीचं भान जर का तुम्हाला होतं तर मग आश्वासन का दिलं आणि याच्या एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही मंत्री झालावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत जनतेला शब्द दिला की शंभर युनिट पर्यंत वीज बिल आम्ही मोफत देऊ याचा अर्थ आपण जी खुर्ची सांभाळणार आहोत त्या खुर्चीच्या खात्याचं आकलन आपल्याला नीट झालेलं नाही आहे स्वतःच्या आविर्भावात आपण जनतेची दिशाभूल करतो आहोत सरकारमधलं मंत्री म्हणून आपलं स्थान काय आहे याचा विसर तुम्हाला पडला आहे आणि त्यानंतर तुम्ही अशी बेताल वक्तव्य करता आज सरकारचं हसू झालं आहे याला सर्वस्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत जबाबदार आहेत अतुल लोंडे माझी अशी अपेक्षा आहे आशिष की तुम्ही मला बोलू द्याल जर तुम्ही मदत बोलले तर मी तिथेच माझं वक्तव्य जेव्हा ते थांबवून देईल नका विषयाला धरून बोला काय हरकत माफ केलं पाहिजे नाही मी विषयाला धरूनच बोलत असतो तुम्ही फक्त विषय समजून घ्या असं आहे की असं आहे की शंभर युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्या सवलत दिली पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं का शंभर टक्के केलं होतं शिवसेनेचा जाहीरनामा सगळ्या चॅनल्सवर दाखवला जात आहे काही काही जाणीवपूर्वक की तीस टक्के वगैरे आम्ही कमी करू तसं दिलं होतं का तर दिलं होतं आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे हालाखीची झाली सरकार आलं सरकार आल्यानंतर तीनच महिन्यानंतर कोरोनाला पुढं जावं लागलं आर्थिक परिस्थिती नाही आहे देऊ शकत नाही आहे हे सुद्धा खरं आहे ज्या वेळेस शंभर युनिटची गोष्ट सन्मान्य नितीनरावजींनी केली त्यावेळेस दहा हजारची ग्रांट जी आहे ती केंद्र सरकारला मागितली त्यावेळेस केंद्र सरकार काय सांगतं ज्या एस जीएसटीचा आम्ही पैसे देऊ शकत नाही तर तुम्ही कर्ज काढा व्याजांनी तसंच यांना दहा पॉईंट पाच टक्क्यांनी तुम्ही रुरल इलेक्ट्रिकेशन कॉर्पोरेशनकडनं कर्ज काढा अशा पद्धतीचा सल्ला जो आहे तो केंद्र सरकारने दिला नाहीलाज झाला आता तुम्ही सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये तेड वगैरे निर्माण झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्वतः होतो त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न असा विचारण्यात आला की एस टी महामंडळाला पैसे दिले तर मग तुम्हाला देणार शिवसेना दिलं तुम्हाला देणार नाही का त्यांनी सांगितलं की आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करू असं वडेट्टीवारजी बोलले की आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करू या विषयावर आणि महावितरणला पण कशा पद्धतीनं मदत करता येईल ते बघू पण आशिष मूळ मुद्दा हा नेहमी बाजूला राहतो आहे मूळ मुद्दा हा नेहमी बाजूला राहतोय पंधरा लाखासारखा जुमला नाही आह की आम्ही मागे हटलो या या, या गोष्टी बोलल्यावरून असं नाही आहे हा हा काही आम्ही काळा पैसा आणू असा जुमला नाही आहे सत्य परिस्थिती आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कोरोनाला जग कसं पुढं गेलं आणि भारत कसा पुढं गेला याच्यामध्ये याचं उत्तर आहे सामान्य माणसाकडे उ उत्पन्न नाही आहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे खरी गोष्ट आहे सामान्य माणसाच्या पोटाला चिमटा पडतो आहे खरी गोष्ट आहे अमेरिकेपासून तर युरोपियन राष्ट्रांनी लोकांच्या खिशामध्ये पैसे टाकले बाराशे बाराशे डॉलर पगार दिले प्रायव्हेट संस्थांचे पगारसुद्धा तिथल्या सरकारने दिले तीन ट्रिलियनचं डिपिसिट फायनान्सिंग त्यांनी केलं याच पद्धतीची मागणी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी आणि मोठ्या मोठ्या लोकांनीसुद्धा जे आहे अर्थतज्ज्ञ त्यांनी केंद्राला केली पण केंद्रांनी ती कुठलीही डिपिसिट फायनान्सिंग जी आहे ती केली नाही जीएसटीचे सर्व अधिकार हे केंद्राकडे दिल्यानंतर आज राज्याकडे काही अधिकार नाही आहे कुठला टॅक्स वाढवण्याची किंवा कुठल्या उत्पन्नाच्या स्रोताचे कर्ज काढण्याची मर्यादा ही पॉईंट झिरो झिरो फाय फाईव्ह पर्सेंट आहे जी दिलेली होती त्या कर्जाच्या माध्यमातून सरकार चालतं आहे पंधरा साडे पंधरा हजार कोटीचंच उत्पन्न आहे बारा साडेबारा हजार कोटी आपणच सांगितलं व्याजामध्ये वेतन भत्ते पेन्शन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्या द्याव्याच लागतात अशा परिस्थितीमध्ये जर भाजपचे नेते असं म्हणत असतील की केंद्राकडे तुम्ही बघत नाही तर राज्याकडे पेट्रोलवर टॅक्सवर टॅक्स लावता येत नाही ना तुम्ही टॅक्सवर टॅक्स लावून आले सात वर्ष झाले तुम्ही दाखवा एक तरी तिमाही ज्याच्यामध्ये त्यांनी पेट्रोलवर टॅक्स नसेल लावला लोकांवर भूर्दंड लावला नसेल मग आज राज्य सरकारकडे उत्पन्न नाही आहे पण राज्य सरकारला द्यायची इमानदारी आहे का द्यायची आहे वीस हजार कोटी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली दहा हजार कोटीचं आता पॅकेज दिला त्यातला दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोट कोट जे आहेत कोटी ते का बँकेमध्ये जमा झाले हा जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाले बँकेत जमा झाले ते शेतकऱ्यांकडे वर्ग होतील आता पुन्हा सोयाबीनचे पिकाचे नुकसान झालेले आहे सोयाबीनचं कापसाचं आहे त्याचा द्यायचा आहे त्याच्यानंतर दहा लाख लिटर रोज दूध जे आहे त्याची भुक्ती केली तर केंद्र सरकारनी निर्यात बंद करून ते तीनशे रुपयाचा भाव दीडशे रुपये बोनस दिला यांनी बोनस बंद केला होता धानाला सातशे रुपये बोनस दिला मग राज्य सरकार इमानदारी सगळं करत आहे राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये असतानाही आपल्या जबाबदारीतून मागे हटत नाही आहे तीन वेळच्या इन्स्टॉलमेंट दिल्या त्यानंतर किती लोकांच्या तक्रारी निवारण सेल होता त्या तक्रारी निवारण सेलमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आणि तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो किती केला महावितरणने किती केला की कि बाबा आठ लाख सात हजार तक्रारी झाल्या सात लाख एकाहत्तर हजार तक्रारीचं निराकरण केलं टाटाने किती केलं एक लाख सात हजार एक लाख सहा ला। हजाराचं निर्ण निराकरण झालं अदानीकडे एक्क्याण्णव हजारचं आलं नव्वद हजाराच्या तक्रार निवारण झालं बेस्टमध्ये नऊशे बहात्तर तक्रारी आल्या चारशे शहात्तर तक्रारीचं निवारण झालं आणि ऊर्जामंत्री हेल्प डेस्क जे आहे त्या डेस्ककडे चौपन्न हजार चौसष्ट तक्रारी आल्या त्यातल्या चौपन्न हजार चौदा तक्रारीचं निराकरण झालं आता हे जे दोन पर्सेंट जे देणार आहेत जी सवलत आहे तीन इन्स्टॉलमेंट आहे फिक्स चार्जेस म्हणजे वाणिज्यिक आणि औद्योगिक इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल याच्या वापरामध्ये लॉकडाऊनच्या काळामधला फिक्स चार्ज जो आहे तो सुद्धा माफ करण्यात आला आहे घरगुतीवरचाही माफ करण्यात आलेला आहे त्याची एकूण दोनशे सहा दोनशे नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी दोनशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एवढा भार, भार, आर्थिक भार जो आहे तो राज्य सरकार नाही त्याच्यामध्ये अदानी पण आहे बेस्ट पण आहे टाटा पॉवर पण आहे ज्यांचा तिघांचाही भार जो आहे तो सगळा जो आहे तो राज्य सरकारवर येणार आहे राज्य सरकारकडे ना पेट्रोलवर टॅक्स लावण्याचा अधिकार आहे ना डिपिसिट फायनान्सिंग करण्याचा अधिकार आहे ना रिझर्व्ह बँकेचा गळा दाबून पैसे काढण्याचा अधिकार आहे सगळे अधिकार केंद्राकडे असताना आणि केंद्र राज्य सरकार आश्वासन काय देते हा प्रश्न आहे राज्य सरकारचा जीव घे सगळे अधिकार हे केंद्राचे आहेत तर मग राज्य सरकार आश्वासन काय देत अपेक्षित होत बैठका घेऊन

तर मग आपण जनतेची वीज ग्राहकांची दिशाभूल का केली वेळोवेळी की होय आम्ही तुम्हाला सवलत देतोय अर्थ घराकडे बसला नाही केली होय काही काही नाही केली दिशाभूल नाही केली मजबुरी झाली दिशाभूल नाही केली मजबुरी झाली इच्छाशक्ती आहे का तो हो आहे लोकांच्या अडचणी आहे का तो होय त्याच्याशी पाठीशी उभं राहिलं का पाहिजे तो होय एकदा प्रश्न विचारा ना कर्नाटकचा शेतकरी शेतकरी आहे त्याला पुराचा पूर, झटका बसतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बसत नाही का एकदा हा प्रश्न विचारा ना केंद्राला केंद्रा तिथे पथक पाठवलं तिथे मदत पाठवली मध्ये दोन बाहेर ग्राहकांना पन्नास टक्के सूट दिलेली आहे या करोना काळामध्ये ते कसे देऊ शकतात केरळ गुजरात मध्य प्रदेश माहिती करता सांगतो तुमच्या माहिती करता सांगतो तुमच्या माहिती करता सांगतो क्रॉस सबसिडी क्रॉस सबसिडी कुठून होते क्रॉस सबसिडी जेव्हा वाणिज्यिक आणि औद्योगिक वापर होतो त्याच्यातून जी वसुली होते त्यात क्रॉस सबसिडी क्रॉस सबसिडी देणारा महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे विचारा तुम्ही साहेबांना एकमेव राज्य आहे हे पूर्ण बंद असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये त्या क्रॉस सबसिडीचा बोजा जो आहे तो सुद्धा महावितरणवर आला आणि महावितरण जे आहे ते फायनान्शियल बोजामध्ये दमलं तुम्ही एक प्रश्न विचारा ना कर्नाटकचा शेतकरी त्याला पुराचा फटका बसतो यांची आणि ती फोल ठरतायत हे नितीन राऊत यांनी जाहीर करणं यावर आपण चर्चा करतोय ऐका ना नितीन राऊत यांना का स्पेअर करतायत नाही ठीक आहे ना नितीन राऊत पक्षाच्या अजेंड्याच्या पलीकडे बोलत राहील तर कोणीतरी कान टोचले पाहिजे ना की मंत्रिमंडळामध्ये तुमचं स्थान काय तुम्ही बोलताय काय तुम्ही जे आश्वासन देता अर्थ खातं करणार आहे ते अर्थ खातं अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री यांच्याकडं आहे त्यांच्याशी तुम्ही काय चर्चा केली आहे हे तुम्ही विचारा एकदा मंत्र्यांना मग तुम्हाला उत्तर सापडतील केवळ तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मोदी सरकार कराल तर उत्तर सापडणार नाही मंत्री महोदयांना हे विचारा इन विच कॅपॅसिटी तुम्ही जनतेला आश्वासन दिलं माझा प्रश्न तो आहे तुम्हाला आधी तुमची मंत्रिमंडळातली जे स्थान आहे ते एक प्रश्न उपस्थित होतो शरद लाख चाळीस हजार कोटीची मदत मागितली होती कारण की एक लाख चाळीस हजार कोटीचा रेव्हेन्यू कमी झालाय बजेट तीन लाख एक्केचाळीस हजार कोटीचा आहे आणि त्याच्यानंतर एक लाख चाळीस हजार कोटीचा याच्यामध्ये डिफॉल्ट येणार आहे कोरोनामुळे तर मदत केली पाहिजे केंद्र सरकारनी म्हणून त्यांना पत्र पाठवलं होतं ह्या सगळ्या बाबी नितीन राऊतांना माहिती नव्हत्या नितीन राऊत या बाकीच्या गोष्टींचा आढावा घेत नाही का की आपण केंद्राबरोबर काय पाठपुरावा करतोय कर्जाचा भार किती आहे किती देणी आहेत किती येणी आहेत याचा विचार नितीन राऊत हे करत नव्हते का मला ते विचारायचं आहे तुम्हाला मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की नितीन राऊत साहेबांनी अशी घोषणा केल्यानंतर त्याच वेळेस एक पत्र जे आहे ते स्वतः मुख्यमंत्र्यांच्या मार्फत आणि फायनान्स मिनिस्टरच्या मार्फत जे आहे ते केंद्राला पाठवलं आणि दहा हजार करोडची ग्रान मागितली तेव्हा सन्मान्य केंद्र सरकार भाजपचं त्यांनी सांगितलं की तुम्ही कर्ज काढा दहा पॉईंट पन्नास टक्क्याच्या व्याजाने ठीक आहे विश्वास पाठक भाजपच्या प्रवक्ते आहेत विश्वास पाठक मला हा प्रश्न हाही विचारायचा आहे की या दरम्यान आढावा घेताना असं लक्षात आलेलं आहे की महावितरणची जी थकबाकी आहे तीसुद्धा खूप मोठी आहे म्हणजे करोना काळाच्या आधीसुद्धा ती थकबाकी आहे आणि थकबाकीचा विषय म्हणाल तर गेल्या पंधरा वर्षापासून ही नगरपालिकांपासून ते वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांपर्यंत सर्वांवरती थकबाकी आहे महावितरणची ती कधी वसूल होते कधी होत नाही थकबाकीचा आकडा मात्र वाढत जातो आहे आणि महावितरण हे तोट्यात आहे असं असताना मागचं सरकार जे फडणवीस भाजप सरकार होतं त्याही काळात ह्या समस्या होत्या प्रत्येक वेळेस काय होतं आहे आपण विचार करताना ई आर सीची भूमिका लक्षात घेत नाही ई आर सी दरपत्रक वाढवून देतं आणि मग तिथे महावितरण म्हणतं आमचा नाईलाज आहे नव्या वीज आकारमानानुसार आता वीज बिलं जातील आणि ती ग्राहकांना जातात ज्या ग्राहकांना ज्यांना ग्राहक संरक्षण कायदा चांगला माहिती आहे ते त्यामध्ये काही कमतरता करून घेऊ शकत असतील आपापल्या कुवतीप्रमाणे सर्वसामान्यांना ते शक्य नाही आहे अशा वेळी सरकारनं असं आश्वासन देणं हे कितपत योग्य होत बघ जी हा वीज क्षेत्र हे असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला आधी नक्की काय करायचं हे मंत्री म्हणून समजून घेणं आवश्यक आहे पण कोरोनामध्ये अडचणी आल्या का कोरोनामुळे अडचणी आल्या त्याच्याबद्दल आपण बोलू मात्र या ज्या अडचणी या मुळामध्ये या निकम्या सरकारच्या आहेत जेव्हा फायनान्स मिनिस्ट्री आणि एनर्जी मिनिस्ट्रीमध्ये सुसंवाद नसतो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बोलणं अपेक्षित असतं मात्र मुख्यमंत्री देखील निष्क्रिय आहेत त्यांना असं वाटतं की मातोश्रीमध्ये जोपर्यंत एसी चालू आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळं आलवेल आहे अशा टाईपचं यांचं थिंकिंग आहे आणि हे सरकार आल्यापासून फक्त केंद्राकडे बोट दाखवणं एवढं त्यांनी काम केलेलं आहे आपण एकदम योग्य बोललात की मध्य प्रदेश झालं राजस्थान झालं गुजरात झालं केरळ झालं यांनी हा प्रॉब्लेम टॅकल केलाच की नाही कोरोनाच्या काळामध्ये वीज रिकव्हरीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच आज जे गरीब जनता आहे जनता आहे त्यांना रिलीफ देण्याची जबाबदारी सरकारची आहे त्या दृष्टीने सरकार, सरकार म्हणून तुम्ही काय करताय तर तुम्ही काहीच करत नाही केवळ फक्त घोषणा करताय म्हणजे असंवेदनशीलता ज्याला म्हणतात अशा प्रकारचं सरकार आहे आता जळगावच्या एका एस टीच्या चालकांनी आत्महत्या केली आत्महत्येमध्ये सी एमचं नाव लिहिलं तर लागली त्यांनी ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीला जे शिवसेनेकडे आहे हजार कोटी मंजूर केले म्हणजे अशा प्रकारचं ॲडॉक बेसिसवर काम करणारं हे सरकार यांच्याकडे ना नियोजन आहे ना कसं हँडल करायचं ना माहीत नाही ऊर्जा मंत्री त्यांच्याबद्दल जितके बोलावं तेवढं कमीच आहे तेवीस मार्चला ग्रीड फेल होणार असं ते, ते सांगत होते आणि खरोखरच ग्रीड जेव्हा फेल होणार होती मेंटेनन्सच्या वेळेस तेव्हा हे झोपा काढत होते त्याचबरोबर आ, अनेक गोष्टींमध्ये ज्या प्रकारे सचिव पहिल्यांदा मुंबई दिवस उर्णी दिवस अंधारात नितीन राऊतांच्या काळात हे झालं हे तर मी विसरलोच होतो मंत्र्यांमुळेच गेली ऊर्जा मंत्र्यांमुळेच गेल ऊर्जा मंत्र्यांमुळेच गेलो हे तर हे सिरियसने अजिबात नाही यांच्याकडे महावितरणसाठी फुल टाइम सीएमडी नाही एनर्जी सेक्रेटरी फुल टाइम नाही अशा ऍडव्होक बेसिसवर कामं करतात आता तुमच्या माहितीसाठी केंद्राने जे नव्वद हजार रुपये आत्मनिर्भर पॅकेज मध्ये दिले होते डिस्काउंटला त्यातले नऊ हजार कोटीचा वाटा महावितरणचा आहे त्याच्यातले यांनी आता फक्त आरिसी अडीच हजार कोटी उचलले इतर काय उचलत नाहीये कर्ज घ्यायला तुम्ही काय घाबरताय कर्जाची तुमच्याकडे एवढी कर लिमिट असताना नेहमी पंचवीस हजार मिळालेली पन्नास हजार मिळाले नाही असं म्हणता अहो साडेचार लाख हजार कोटीचं आपलं बजेट आहे महाराष्ट्राचं त्याचं नियोजन काय तुमचं तुमच्याकडे काहीही नियोजन नाही मला असं वाटतं की ज्या प्रकारे हे सरकार आहे आणि ज्या प्रकारे लोकांची थट्टा करतात आहे आधी तो ऊर्जा मंत्र्यांना आधी हाकलायला पाहिजे एक योग्य माणूस तिथे बसवायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घालून जसं एस टीचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आमच्या वीज ग्राहकांना देखील त्यांनी मदत करायला हवी अन्यथा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आमचं आंदोलन उग्र करणार आहे ठीक आहे आज सकाळपासून ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे नॉट रिचेबल आहेत मी माझ्या सहकाऱ्यांना ही विनंती करतो की त्यांनी फोनवरनं डॉक्टर नितीन राऊत राज्याचे ऊर्जा मंत्री यांना गाठण्याचा प्रयत्न करावा हा शो संपतपर्यंत मला अपेक्षा आहे की नितीन राऊत हे आपल्याला बोलण्यासाठी उपलब्ध होतील ते आले पाहिजेत त्यांना जनतेला उत्तरं द्यावी लागतील नाही तर हा जो वीज बिलावरचा भडका आहे हा आता वनव्याचं स्वरूप घेऊ शकतं ज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं हे जर का कळत असेल तर डॉक्टर नितीन राऊत हे फोनवरती आत्ता या क्षणाला प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध होतील त्यांना फोन लावण्याचे प्रयत्न जी चोवीस तासनं सुरू केलेले आहेत अतुल लोंडे तुमचं काम मी सोपं करतो मी त्यांनाच प्रश्न विचारणार आहे जर का ते नितीन राऊत उपलब्ध झाले तर मी जातो आहे प्रताप होगाडे यांच्याकडे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे तुम्ही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करताय जेव्हा वाढीव वीज बिलं आली तेव्हा करोना काळ सुरू झाला होता कुठलंही संवेदनशील सरकार असतं ई आर सी म्हणून सांगते आहे म्हणून आम्ही वाढीव बिलं देतो आहोत ती वाढीव बिलं न देता ॲव्हरेज बिलं ही दिली गेली असती पहिली जी बिलं आली माझं स्वतःचं उदाहरण सांगतो ॲव्हरेज चार हजार बिल येतं ते एकदम एकवीस हजार एकोणीस हजार वीस हजार अशी यायला लागली असं सर्वांच्या बाबतीत झालेलं आहे आणि तेव्हा लोक जेव्हा बोललीत तेव्हा त्यांना तांत्रिक बाबी समजवण्यात आल्या ई आर सीचं नवं दरपत्रक लागू झालेलं ला आहे हे सांगण्यात आलं आहे कुठलंही सरकार संवेदनशील जर का असतं आणि करोना काळ आहे हे लक्षात आलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की नाही ई आर सी कोण आहे ई आर सीला सांगा ई आर सीचा एक नियम आहे ज्यामध्ये राज्य सरकार सुपरसीड करू शकतं एमिआरसी ला सांगू शकतं की नाही तुम्ही सांगताय तुम्ही स्वायत्त बॉडी जरी असाल तरी सुद्धा पोस्टपोन करण्याचा अधिकार आम्हाला आहे सरकार करू शकलं असता सरकारनी केलं नाही प्रताप वगाडे मला दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत पहिली महत्वाची गोष्ट ही आहे की बावीस मार्चला लॉकडाऊन चालू झाला आणि तीस मार्चला एमई आर सीनं दरवाढीची ऑर्डर दिली आणि तीस मार्चला ही ऑर्डर दिल्यावर एकतीस मार्चला ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं आणि अभिनंदन केलं की वा आयोगानं दर कमी केले त्यावेळेलाही आम्ही सांगत होतो की दर वाढलेले आहेत कमी झालेले नाहीत एप्रिल आणि मे मध्ये सरासरीनं बिल दिले गेली रिडिंग झालं नाही ही वस्तुस्थिती आहे कारण कायद्यामध्ये तरतूदच ही आहे की ज्यावेळेला रिडिंग होत नाही त्यावेळेला मागच्या तीन महिन्याच्या सरासरीने बिल द्यावं आणि त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या सरासरीने बिल दिलं ते कमीच आलेलं होतं आणि त्यामुळे जेव्हा जून पंधराच्या नंतर बिल आली तीन महिन्याची त्या बिलामध्ये लॉकडाऊनच्या आधीचे म्हणजे मार्च महिन्यातले फक्त दहा दिवस पंधरा दिवस होते लॉकडाऊनचे बावीस मार्च पासून पुढचा पाहुणे तीन महिने होते आणि दरवाढीचे जवळजवळ अडीच महिने होते आणि काळ उन्हाळ्याचा होता लॉकडाऊनमुळे सगळे लोक घरामध्ये होते आणि त्यामुळे कन्झम्पनही वाढलेलं होतं मुख्य मुद्दा हा आहे दोन्हींचाही परिणाम आहे कन्झम्पन वाढलं आणि दर वाढले या दोन्हींच्या परिणामी बिलं वाढली दुप्पट अडीचपट तिप्पट झाली काही बिलं चुकीचे आहेत त्याच्याबद्दलचे वाद झाले ते संपले आता मुख्य मुद्दा दर आणि बिल हा नाही तर मुख्य मुद्दा हा सरकारनं दिलासा देण्याचा आहे आणि त्याबद्दल जे आपण म्हणालात ते योग्य आहे पण त्याच्यासाठी जी कायदेशीर तरतूद आहे ती अशी आहे वीज कायद्यामध्ये तरतूद आहे की ज्यावेळेला सरकारला असे काही निर्णय घ्यावेसे वाटतात त्यावेळेला सरकार निर्णय घेऊ शकतं पण सरकारला अट असते की सरकारनं त्या रकमेची भरपाई केली पाहिजे जसं आपण शेतीपंपाला अनुदान देतो जसं आपण यंत्रमागधारकांना अनुदान देतो दरवर्षी शेतकऱ्यांच्यासाठी सहा हजार कोटी अनुदान जातं यंत्रमागासाठी पंधराशे कोटी जातं आमचं म्हणणं एवढंच आहे की कोरोना ही असाधारण परिस्थिती आहे लॉकडाऊन इज अ फोर्स मेजर कंडिशन अतिवृष्टी झाली महापुराला दुष्काळ पडला की तेहतीस टक्के सवलत आपोआप मिळते पण शतकातून एखादा येणारा कोरोना आहे लोकांच्या हाताला काम नाही हातावर पोट भरणाऱ्या माणसाचं जगणं मुश्किल आहे कामगार मजूर आणि सामान्य माणसं सा दररोजच्या कमाईवर खाणारे यांच्या खिशामध्ये एक नवा पैसा नाही त्यानं बिल शंभर टक्के भरावं व्याजासकट भरावं अशी अपेक्षा आम्ही का करतो सरकारला हे स्पष्टपणानं करता आलं असतं अजूनही करता येणं शक्य आहे अजूनही करता येणं शक्य आहे वेळ गेलेला नाही पैसे किती लागणार आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो शंभर युनिटपर्यंत जर सवलत दिली तर राज्यामधल्या दीड कोटी ग्राहकांना सवलत मिळेल आणि फक्त अडीच ते तीन हजार कोटी लागतील तीनशे युनिटपर्यंत सवलत दिली तर राज्यामधल्या सव्वा दोन कोटी ग्राहकांना सवलत मिळेल आणि फक्त पाच हजार कोटी लागतील आणि हेही करण्याची सरकारची इच्छा नाही हे का घडतंय हे मला कळत नाही नितीन ते अठ्ठावीस जुलैला जाहीर केलं पंचवीस तीस टक्के सवलत देऊ आम्हाला मान्य नव्हती आम्ही पुन्हा आंदोलन केलं सत्तावीस ऑक्टोबरला पुन्हा ताला ठोकं केलं मग नितीन राऊतने जाहीर केलं दिवाळीच्या आधी गोड बातमी देऊ म्हणजे एका बाजूला तुम्ही जाहीर करता आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा तुम्ही नाकारता सरकारनं ना पगारासाठी गेल्या आठ महिन्यामध्ये पन्नास हजार कोटीची कर्ज काढलेली आहेत पण जनतेला दिलासा देण्यासाठी गरिबांना दिलासा देण्यासाठी सामान्य माणसाला दिलास दिलासा देण्यासाठी आणखी पाच दहा हजार कोटीची कर्ज काढली तर त्यामध्ये बिघडतं काय जे केरळ करतं मध्य प्रदेश करतं राजस्थान करतं ते आम्ही का करत नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि सरकारनं हे केलं पाहिजे आणखी दोन गोष्टी मला स्पष्ट करायच्या आहेत यामध्ये केंद्राचा काही संबंध नाही कारण हा निर्णय राज्य सरकारनं घ्यायचा आहे सगळ्या राज्यांच्यामध्ये राज्य सरकारनेच घेतलेला आहे केरळने घेतला आहे गुजरातने घेतला आहे मध्य प्रदेशने घेतला आहे हा निर्णय राज्याने घ्यायचा असतो दुसरी गोष्ट काँग्रेसच्या प्रवक्त्याने जी सांगितली की दोनशे नऊ कोटी रुपये आम्ही दिले ही वस्तुस्थिती नाही राज्य सरकारनं किंवा आयोगानं किंवा महावितरण कंपनीनं कुणालाही आज अखेर एक नव्या पैशाचीही सवलत दिलेली नाही फक्त दोन टक्के रिबेट दिलेला आहे आयोगानं डिफरमेंट केली होती रद्द केलेलं नाही फिक्स चार्ज कुणाचाही रद्द झाला नाही डिमांड चार्ज कुणाचाही रद्द झालेला नाही फक्त त्यांना सवलत दिली की तुम्ही तीन महिन्यानंतर पुढे तीन हप्त्यात भरा बिनाव्याज भरा आणि त्यामुळं राज्य सरकारची आजपर्यंत उद्योगांनाही सवलत मिळालेली नाही घरगुती ग्राहकांनाही मिळालेली नाही मग एका बाजूला आम्ही सात मंत्र्यांची समिती नेमतो की राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं पुनरुज्जीवन करायचं आहे दुसऱ्या बाजूला अकरा तज्ज्ञ त्यांच्या मत्तीला देतो मग आर्थिक परिस्थितीच्या पुनरुज्जीवनांच्या मध्ये गरीबांच्या हातामध्ये थेट पैसा देणं किंवा त्यांना गरीबांना दिलासा देणं ही गोष्ट येत नाही का आणि या गोष्टीचा गांभीर्याने विचार होत नाही का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच प्रश्नावर बोलतायत विजेच्याच प्रश्नावरती थेट आहेत बिल आलेली आहे आम्ही त्या बिलांची यादी आपल्यासमोर ठेवली की गरीबातल्या गरीब माणसाला देखील म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी चोवीस तास वापरल्या तरी त्याला पाच वर्षे जेवढं बिल येऊ शकत नाही तेवढं बिल त्याला तीन महिन्याचं आलेलं आहे आपल्या लक्षात असेल की मागच्या काळात किरीट सोमय्यांनी त्यानंतर आशिष शेलारांनी हे सगळे बिलं जमा केले आणि पूर्ण राज्यभरातली बिलं आम्ही जमा केले आणि सांगितलं की हा खोटेपणा आहे काहीतरी या ठिकाणी बदमाशी झालेली आहे कोणाचेही बिलं सुधारले नाहीत थेट तेच बिलं पुन्हा पाठवलेत कुठलीही सवलत दिली नाही आणि माझं अगदी स्पष्ट मत आहे की देशातल्या आणि मी अगदी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की देशामध्ये ज्या डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज आहेत त्या डिस्ट्रीब्युशन युटिलिटीजमध्ये सगळ्यात मजबूत युटिलिटी डिस्ट्रीब्यूशनची ज्या पहिल्या दोन तीन असतील त्यात महाराष्ट्राची डिस्ट्रिब्युशन युटिलिटी आहे त्यामुळे दीड दोन हजार कोटी रुपयाचा फटका समजा पडला तरी फार काही त्याच्यावर परिणाम होईल असं नाही आहे कर्ज घेता येऊ शकतं केंद्र सरकार कर्ज द्यायला तयार होतं ते देखील आपण घेतलं नाही बॅलन्सशीटच्या बाहेर जाऊन तयार होतं तरी देखील आपण घेतलं नाही आणि आता या ठिकाणी ही जी घोषणा झाली आहे खरं म्हणजे तुम्ही सांगता ते बरोबर आहे एस टी महामंडळाला पैसा मिळाला चांगली गोष्ट आहे आनंद आहे तसा पैसा राज्य सरकार हे वीज मंडळाला देखील देऊ शकतं यांची देण्याची नियत नाही आहे हे विश्वासघातकी आहेत लोकांना खोटं सांगतात खोटं बोलतात गेल्या कोरोनाच्या काळापासनं एकही सवलत म्हणजे तुम्ही कुठलंही राज्य सरकार बघा प्रत्येक राज्य सरकारने कोरोना काळात सवलत दिली आहे हे एकमेव राज्य सरकार आहे की जिने कुठली सवलत दिलेली नाही मला असं वाटतं की नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाही आहेत किंवा नितीन राऊतांना चुकीची माहिती दिली जाते किंवा आता आपलं तोंड लपवायची वेळ आल्यामुळे ते चुकीची आकडेवारी सांगतायत खरं म्हणजे आमचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळामध्ये स्टेट युटिलिटी जेवढी मजबूत झाली त्याच्या आधी त्याची परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात ती काय होती याची आकडेवारीच बावनकुळेंनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे आपलं अपयश लपवण्याकरता कधी केंद्राकडे बोट दाखवायचं कधी गेल्या सरकारकडे तुमच्या ताकद असेल शक्ती असेल तर घोषणा करा तुमच्या ताकद असेल तर घोषणा करा नाही तर घोषणा करू नका असं सरळ थेट असं वक्तव्य विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मी पुन्हा जातोय प्रताप होगाडे यांच्याकडे प्रताप होगाडे प्रता हाच प्रश्न आहे घोषणा आपल्याला करायच्या आहेत कधी करायच्या कशा करायच्या त्यासाठी काय आपल्याकडं आहे काय नाही याचा विचार न करता जेव्हा घोषणा केल्या जातात तेव्हा असं हसू होतं जे आज नितीन राऊत यांच्यामुळं महाविकास आघाडी सरकारचं झालंय मला यामध्ये शेवटी दोनच मुद्दे सांगायचे आहेत एक महत्वाचा मुद्दा हा आहे की एका बाजूला नितीन राऊत जाहीर करतात दुसऱ्या बाजूला कॅबिनेटमध्ये त्याला विरोध होतो किंवा आंतरविरोध होतो किंवा वादावादी होते आणि हा विषय बाजूला पडतो पुन्हा तीन महिने कॅबिनेटमध्ये येत नाही याचा अर्थ मला कळलेला नाही म्हणजे जनतेचा प्रश्न महत्वाचा आहे संवेदनाशीलता महत्वाचा आहे का आंतरविरोध महत्वाचा आहे इथं काहीतरी अंतर्विरोध आहे अशी शंका सरळ सरळ थेटपणानं येते आणि तशा पद्धतीचे चर्चा आणि पुरावे सुद्धा समोर येत आहेत हे योग्य नाही हे योग्य नाही कारण प्रश्न जनतेला दिलासा देण्याचा आहे असाधारण आपत्तीच्या काळात मदत करण्याचा आहे नंबर एक आणि नंबर दोन की राज्य सरकारला अजूनही माझी विनंती आहे आवाहन आहे की तुम्ही इच्छाशक्ती दाखवा हे सहज शक्य आहे तीन हजार कोटी किंवा पाच हजार कोटी म्हणजे फार मोठी रक्कम नाही अख्ख्या राज्यामधल्या सव्वा दोन कोटी ग्राहकांच्यासाठी पाच हजार कोटी म्हणजे फार मोठी रक्कम नाही पर फॅमिली चार हजार रुपये फक्त जातील पण हे जर करण्यासाठी तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला संवेदनाशीलता पाहिजे आणि ही इच्छाशक्ती आणि ही संवेदनाशीलता या सरकारकडं आहे की नाही आणि असेल तर त्याने ती दाखवावी असं माझी विनंती आहे आणि आवाहनही आहे ठीक आहे आपल्यासोबत विलास देवळे आहेत वीज ग्राहक कार्यकर्ते आहेत बघा महाराष्ट्राचं शहरीकरण हे जवळपास पंचेचाळीस टक्के आहे आणि ग्रामीण विद्युतीकरण ही मोहीम जोरात राबवल्या गेल्यामुळं आज खेडोपाडी वीज आहे भारनियमन अघोषित भारनियमन लोड मॅनेजमेंट यातनं जो ग्रामीण भागातल्या वीज ग्राहकांना फटका बसतो ते सोडून द्या किंवा पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा वीज भारनियमन म्हणजे होतं आहे मला प्रश्न हा विचारायचा आहे विलास देवळे की तुम्ही आंदोलन करण्यामध्ये सर्वात आघाडीवरती होतात जेव्हा वाढीव बिलं ही वीज ग्राहकांच्या घरी आली आणि सगळे अवाक झाले की ही बिलं केवळ दुप्पट नाही आहे तिप्पट नाही आहे चौपट आहेत ही वीज बिलं काही ठिकाणी ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी युनिट्स लावले गेलेले आहेत ला काही ठिकाणी तर जेवढे युनिट्स आपण कधी जाळलेच नाही एवढे युनिट्सची सरासरी काढली गेलेली आहे ही जी अनागोंदी होती सरकारनं साफ दुर्लक्ष केलं एवढी आंदोलनं झाली तरी सरकार म्हणत होतं की नाही त्यामधली जी तांत्रिक बाब आहे आम्ही त्या वीज ग्राहकाच्या घरी आमचा माणूस पाठवू तो समजावून सांगेल आणि मग त्या वीज ग्राहकाला कळेल की हे बिल त्याचं जे वाढीव वीज बिल आहे कसं वाजवी आहे ही ऊर्जा मंत्र्यांची भूमिका होती मी स्वतः त्यांची मुलाखत घेतली होती पहिली तेव्हा मी त्यांना हे सगळं विचारलं होतं तेव्हा ते हेच सांगत होते की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ही, होतो ही नव दरपत्रकानुसार आहे त्यांच्या हे आकलनच होत नव्हतं की सामान्य वीज ग्राहक हा सामान्य महाराष्ट्रीयन माणूसच आहे हे ते विसरले होते विलास देवळे हां साहेब तुम्ही बरोबर प्रश्न उचललेला आहे आणि मी झी चोवीस तासच्या नाशिकच्या युनिटला धन्यवाद देतो की त्यांनी हा पहिल्यांदा प्रश्न माझ्याकडनं घेऊन मांडला मी वीज मंडळात सदोतीस वर्ष नोकरी केलेली आहे आणि पस्तीस वर्ष ग्राहकांकरता काम करतो आहे विजेच्या ग्राहकांकरता मला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं आहे की जी संवेदना पूर्वी मंत्रिमंडळात असायची होगाड्यांना माहिती आहे की उद्योगांकरता आम्ही रिलीफ मागितला राणेंना भेटलो राणेंनी सांगितलं मी आश्वासन देतो आम्ही मदत करतो आणि दोन वर्षं मदत केली उद्योगांना ती संवेदना दाखवायला पाहिजे आता कायद्याचं म्हणाल तर माझं अपील आहे की नितीन राऊतांनी जरा अभ्यास करावा सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं अंदाजे बिलाकरता ते आहे दोन हजार सहाचं जजमेंट त्याच्यावर सर्क्युलर वीज मंडळाचं पासष्ट नितीन राऊतांनी ते बघावं त्याच्यावर जर अंदाजे बिलं दिले रिडिंग उपलब्ध असताना तर ते बिल रद्द करावे भरलेले पैसे परत करावे असं आहे दुसरं एक सर्क्युलर आहे पन्नास नंबरचं की अंदाजे बिल आणि खरं बिलातला फरक त्या मीटर रीडरच्या पगारातून वसूल करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे एम के गुप्ता व्हर्सेस लखनऊ डेव्हलपमेंट की जिथे शासनामध्ये यंत्रणेत बसलेले लोक आपण जनतेची सेवा न करता जनतेला त्रास देता आपल्या पदाने बसून आणि मिसलिडिंग इन्फॉर्मेशन देतात त्यावेळेला भरपाई सगळी त्यांच्या पगारातून वसूल करावी माझं म्हणणं आहे नितीन राऊतांना की त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली की अंदाजे बिल आपल्याला देता येत नाही सरासरी बिल आपल्याला देता येत नाही रिडिंग घेऊन बिल दिलं पाहिजे अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी आता राहता राहायला प्रश्न तक्रारी केल्या की त्याच्यात निराकरण होईल वीज कायदा दोन हजार तीन सेक्शन सत्तावन्न असं म्हणतो की तक्रार निवारण समितीत अर्ज केला की एका महिन्यात अंदाजे बिलाची तक्रार सुटली पाहिजे मी स्वतः वीस हजार तक्रारी ग्रा शेतकरी ग्राहकांच्या अंदाजे बिलाच्या केलेल्या आहे कधीही सुटल्या नाही आत्ताही दीड वर्ष झाले मातेरवाडीच्या केसेस पेंडिंग आहे दीड वर्ष अंदाजे बिलाच्या काही होत नाही आहे आणि आत्ता ह्या केसेसमध्ये मी जवळजवळ शंभर केसेस रेफर केल्या वीज मंडळाकडे त्याची सुनावणी होत नाही आहे फक्त धमक्यांचे फोन यायला लागलेले आहे बिल भरा नाही तर आम्ही बघून घेऊ तुमच्याकडे सुप्रीम कोर्टाने बँकांच्या रिकव्हरीत असं सांगितलं आहे की फोनवरून धमक्या देणं बरोबर नाही आहे तर हे बंद केलं पाहिजे वीज मंडळाने ताबडतोब लेखी नोटिसेस दिल्या पाहिजे आणि वीज मंडळ सगळ्यात महत्त्वाचं काम करतं आहे एक दुष्टपणाचं काम करते आहे असंवेदनशीलचं काम करत आहे शेतकरी ग्राहकांनी आठ वर्ष बिलं ले नाही तर शरद पवार जी सांगतात ते तोडू नका त्यांचं तोडत नाही आहे पण शहरामध्ये आता धमक्यांचे फोन द्यायला लागले नोटीस न देता वीज पुरवठा तोडतात ते तर आमचा याला विरोध आहे वीज कायदा दोन हजार तीन सेक्शन छप्पन्न असं म्हणतो नितीन राऊतांनी वाचावं वा, साहेबांनी वाचावं वा, की नोटीस न देता वीज पुरवठा तोडता येत नाही आणि त्यांचा लाईनमन शंभर रुपयाच्याऐवजी पाचशे रुपये मागतो आहे मोदी साहेब कडक आले पाचशे रुपये द्या उद्या भरामं असं जे चाललं आहे ते बंद झालं पाहिजे आणि हे अंदाजे बिलं आमचं अपील आहे ग्राहकांनी ते सेक्शन छप्पन्न खाली भरू नये आणि सरकार निर्णय करेल तोपर्यंत राहू द्यावं तक्रारी कराव्या कारण तक्रारीचं निराकरण होईपर्यंत त्यांना व्याजही लावता येत नाही पण ते चोवीस टक्के व्याज लावतात हे बेकायदेशीरपणा बंद करावा मुळाप्रवाराचं वीज थकलेलं दोन हजार कोटीचं माफ करायला यांच्याकडे पैसे आहे परंतु सर्वसामान्य ग्राहकाला अडचणी होतात ते मला दुःख होतं की मी वीज मंडळात नोकरी केली आहे तो नावी माझा हजाम करणारा म्हणतो साहेब मला वीस हजार बिल आलं आहे कुठून भरू मी माझी मोलकरीण म्हणते मला तीन हजार बिल आलं साहेब मला काहीतरी अॅडव्हान्स द्या हे दुःखदायक आहे याचं दुःख जर त्या सत्तेत बसलेल्या लोकांना होत नसेल तर वीज मंडळाचं ध्येय आहे ते ध्येय वाचावं वा लोंडे साहेबांनी त्यांचं गीत पण आहे की मानवतेची सेवा करायची आम्हाला लोकांची सेवा करण्याकरता हा उपक्रम आहे तर त्या उपक्रमामध्ये संवेदनाशील दाखवून जसं मागे उद्योगांना राणे कमिटीने पैसे दिले होते दोन वर्ष त्यांचे जादा बिलं भरले होते तीन महिन्याचे बिलं जर काही राज्यांनी भरले तर भरणं फार कठीण नाही आहे आणि मग केंद्राचं नाव सांगायचं आंतरराष्ट्रीय लोकांचं नाव सांगायचं त्याच्यापेक्षा सगळ्यांनी मिळून मार्ग काढावा सगळ्यांनी एकत्र यावं बरं हे जे पैसे देणार आहे रेव्हेन्यूतून हे ग्राहकांच्या टॅक्सचे आहे कोणी मंत्री त्याच्या प्रॉपर्टी विकून देणार नाही आहे तर कशाकरता वेळ लावतात ते मला माझं असं म्हणणं आहे की वीज मंडळाची जर क्रेडिटेबिलिटी वाढवायची असेल आणि आम्ही जर घोषणा केली तर पाळतो असं दाखवायचं असेल तर नितीन रावतांनी याच्यावरती सोक्षामोक्ष केला पाहिजे मंत्रिमंडळात मांडलं पाहिजे की मी मध्यमवर्गीय गरीब लोकांचे मांडतोय प्रश्न ते सुटले पाहिजे नाही तर शहरी ग्राहकांना मात्र वीस डिसेंबरमध्ये तोडणार आणि खेड्यातल्या ग्राहकांना मात्र आम्ही सवलत देणार ही भूमिका सरकारची अयोग्य आहे आणि ही आम्ही चालू देणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने एक कायदा पास केला आहे तो कायदा आहे प्रिव्हेंशन ऑफ डिले इन डिस्चार्जिंग ऑफिशियल ड्युटीज ॲक्ट एका महिन्यात निर्णय झाला पाहिजे ह्या सरकारच्या घोळामुळे आम्ही तक्रारी करतोय अंतर्गत तक्रार निवारण कमिटीत चार महिन्यामध्ये जवळजवळ पाच हजार केसेस पेंडिंग आहे नाशिक झोनमध्ये कोणीच निर्णय घेत नाहीये निर्णय न घेणं लोकांना टांगणीला ठेवणं मध्यमवर्गीय माणसांना हे बेकायदेशीर आहे मिसलिडिंग आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीस नवीन सुधारित मिसलिडिंग इन्फॉर्मेशन देणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्याच्याकरता भरपाई मागता येते आम्ही सुप्रीम कोर्ट मूव करणार आहे याच्यावरती कारण बोबडे साहेब आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही आदेश दिलेले सरासरी बिलं देऊ नये अंदाजे बिलं देणे तरी यांनी सामूहिक दिले शेतकऱ्यांचे बिलं दहा वर्षाचे अंदाजे चालतात आहे मग यांचेही चालतील ही जी भूमिका सरकार घेत आहे आणि जी वीज मंडळ ती मला दुःखद आहे कारण मी त्या उद्योगात नोकरी केलेली आहे तरी माझा अपील आहे तुम्हाला की तुम्ही हा मुद्दा जी चोवीस तास ती लावून धरावा इथे खरे साहेब नेहमी लावून धरतात आणि लोकांचा मुद्दा मोठा करतात तो लावून धरला पाहिजे आणि लोकांना काहीतरी रिलीफ मिळाली पाहिजे ही ठीक आहे ठीक आहे आधीच जे वीज महामंडळ होतं त्यामध्ये जे वीज वितरण कंपनी होती त्यामध्ये चार कंपन्या झाल्या एक होल्डिंग कंपनी आहे एक महावितरण आहे एक महानिर्मिती आहे आणि तिसरी म्हणजे चौथी महापारेषण आहे ह्या जरी कंपन्या केल्या असल्या तरी सरकार हे जनतेचं आहे मायबाप सरकार का म्हणतो आहे म्हणजे प्रॉफिटसाठी जरी कंपन्या केल्या असल्या तरी जनतेला सेवा देताना जो वीज ग्राहक आहे तो खऱ्या अर्थानं जनताचा आहे त्यांना सेवा देताना पब्लिक इंटरेस्ट फर्स्ट राज्याचं हित आधी आहे आणि त्यानुसार सरकार वागलं पाहिजे मी शेवटी विवेक वेलणकर यांच्याकडं जाण्यापूर्वी हे प्रेक्षकांना सांगतोय की आम्ही सातत्यानं सतत तेव्हापासनं जेव्हापासनं मी घोषणा केली तेव्हापासून डॉक्टर नितीन राऊत राज्याचे ऊर्जा मंत्री यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचे दोन्ही फोन हे एंगेज येत आहेत म्हणजे ते कुठेतरी आहेत पण ते आमचा फोन उचलत नाही आहेत अजूनही पाच मिनटं शिल्लक आहेत त्यांनी फोन उचलावा असं आवाहन मी त्यांना करतो आहे त्यांच्या पिएनी जरी हा कार्यक्रम बघितला तरी त्यांनी त्यांना सांगावं की जी चोवीस तासशी बोलून घ्या एकदा तुमच्या नावानं शिमगा चालला आहे प्रश्न जनतेचा आहे वीज ग्राहकांचा आहे विवेकिलन कर हाच मुद्दा आहे जर का तुम्हाला आश्वासनाची पूर्तता करता येत नसेल तर तुम्ही घोषणारूपी आश्वासन देऊ नये देत असाल वारंवार शब्द देऊन ते आश्वासन पुढं रेटत असा की होय गोड बातमी येणार आहे थोडं थांबा आणि मग तुम्ही दिवाळी झाल्यानंतर एकाएकी एक दिवस सांगता की नाही वीज बिलाबाबत काही होणार नाही आहे आमच्याकडं पैसे नाही आहेत पैसे येऊ शकत नाही आहेत तुम्हाला बिलं भरावीच लागतील ही कुठली भूमिका आहे जर का तुम्हाला आश्वासनं पूर्ण करता येत नाही मंत्रिपदावर तुम्ही राहून जर का आश्वासन देता तर मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तुमचं सरकार तुमचंच ऐकत नाही हे जेव्हा तुम्ही मंत्री महोदय म्हणून जनतेला सांगता तेव्हा तुम्हाला नैतिक अधिकार नाही आहे त्या खुर्चीवर राहण्याचा मी दोन गोष्टी इथं बोलू इच्छितो ह्या दोन गोष्टी बोलू इच्छितो एक म्हणजे होगाडे साहेब हे यातले अभ्यासक आहेत त्यांनी जी भूमिका मांडली आहे ती अत्यंत योग्य आहे की बिलं का वाढली आणि सरासरी बिलं का द्यावी लागली त्यांनी अतिशय प्रॅक्टिकल भूमिका घेतली आहे जी कुठलेही राजकीय पक्ष घेत नाहीत त्यामुळे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन दुसरी जी गोष्ट आहे की सरकारनी भरपाई देण्यासंदर्भातल्या घोषणा झाल्या सगळं झालं इथे मी एका गोष्टीकडे लक्ष दोन्ही राजकीय पक्षांचं वेदू इच्छितो की दोघंही शांत आहेत त्याच्यावर सामान्य माणसाला कुठलंही रिलीफ द्यायला पैसे नाहीत म्हणणाऱ्यांनी टोल मूडभर टोल कॉन्ट्रॅक्टर फक्त सोळा टोल कॉन्ट्रॅक्टरना आत्ता बजेटमध्ये तरतूद नसताना एकशे चौऱ्याहत्तर कोटी उचलून दिलेत का तर म्हणे लॉकडाऊन काळात वाहतूक नसल्यामुळे त्या बिचाऱ्यांचं नुकसान झालं म्हणजे बाकीच्या कोणाचंही नुकसान झालं नाही फक्त त्यांचंच झालं आणि इथे सगळे शांत आहेत विरोधी पक्षही शांत आहे सत्ताधारी पण शांत आहेत हे बरं असं घडतंय त्या मुडभरांची काळजी बरं ह्या सगळ्यांना कोणीच का विषय उचलला नाही हे सगळं माहिती अधिकारात मी बाहेर काढू नाही याच्यावर काहीही घडलं नाही याच्यात काही ते समजायला हरकत नाही दुसरा विषय टॅक्स वाढवला नाही का शंभर टक्के वाढवला राज्य सरकारने जूनमध्ये दोन रुपये लिटरला पेट्रोलला आणि दोन रुपये लिटर डिझेलला हा टॅक्स वाढवलेला आहे वॅटमध्ये वाढवलेला आहे केंद्रांनी तर फारच लुटलंय केंद्रांनी तेरा रुपये पेट्रोलला आणि सोळा रुपये डिझेलला टॅक्स वाढवलाय त्यामुळे केंद्रांनी थोडेसे त्यातले घेतलेले पैसे इकडे द्यायलाही हरकत नाही राज्यांनी पण टॅक्स वाढवलेला आहे मला आता भीती एवढीच आहे की ह्या सगळ्यातनं जर यांनी डिक्लेअर केलं की आता आम्ही देऊ सवलत तर हे परत एकदा पेट्रोल डिझेलवरच डल्ला मारतील कारण ती दुप्टी काय आहे त्याच्यात परत एक एक रुपया वाढवला तर तो पुढची दहावीस वर्ष ज्या माणसाला शंभर रुपये बिलत सवलत मिळेल तो हजार रुपये पुढची दहा वर्ष फेडणार या पेट्रोल डिझेल मधनं याचं एक उदाहरण सांगतो दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र सरकारने ड्रॉट टॅक्स लावला पेट्रोलवर सेस दुष्काळ सेस दोन हजार पंधरा आज दोन हजार वीस चालू आहे संपत ना, आलं अजून आम्ही तो टॅक्स भरतोच आहोत त्याही सरकारने रद्द केला नाही याही सरकारने रद्द केला नाही त्यामुळे असाच नवीन टॅक्स लागेल का काय अशी भीतीही याच्यातनं वाटते म्हणजे एक रुपये देणार आणि पाच रुपये काढून घेणार अशी ही घटना घडू शकते याच्याकडे मला फक्त लक्ष वेधायचं आहे ठीक आहे अतुल लोंडे बोला नितीन राऊत तर काही फोन उचलत नाही आहेत आमचा नाही आता तुम्हीच म्हंटल की त्यांचा फोन एंगेज आहे त्यामुळे त्यांना जेव्हा फोन ठेवतील तुमचा दिसेल तेव्हा करतील राजकीय काम बाजूला सोडून जरा खात्याकडे लक्ष दिलं तर त्यांचा फोन खाली ठेवला जाईल ठीक आहे तुम्ही बोलू शकता तुम्ही मोठे पत्रकार आहात नाही का बोलणार मी तस बोलू का बोलणार नाही मला हेच कळत नाहीये तुमच्या राजकीय भूमिका तुमच्या तुमच्या बोलू शकता म्हटलं जनतेचा प्रश्न आहे तुम्ही आश्वासन देता मोठेपणा मिरवता आणि एक दिवस सांगता की तुम्ही तुमचं बघून घ्या असं नाही चालणार अधिकार तुमचा अधिकार दात कशी मागायची सांगा ना असतील पब्लिक रिड्रेसल सिस्टीम काय सरकारकडे जनतेने दात कशी मागायची तुम्हीच बोलणार तुम्हीच घोषणा करणार तुम्हीच आश्वासन देणार तुम्हीच दिशाभूल करणार एक दिवस तुम्हीच सांगणार मी जे बोललो त्यावरती विश्वास ठेवू नका मी बोलू का, का। हां बोला तुमच्या भावना योग्य आहे रिटर्सल झालंच पाहिजे पण आता या चर्चेमध्ये साहेब असतील किंवा देवळे साहेब असतील यांनी ज्या काही के सूचना केलेल्या आहे ती जे काही बोललेले आहे त्या योग्य आहे माझं काही अयोग्य आहे असं म्हणणं नाही आहे आमच्या पक्षाचे काही अयोग्य आहे असं म्हणणं नाही आहे आणि त्या सगळ्या ज्या आहे त्या मांडण्याचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे अतुल लोंडे ऊर्जा मंत्री आहेत माझ्या माहितीनुसार ते कदाचित नागपूरमध्येच असतील तुम्ही त्यांचे निकटवर्ती आहात त्यांना सांगा की एकदा तुम्ही बोला प्रसारमाध्यमांशी जी चोवीस तासला मुलाखत द्या साडेआठ वाजता त्यांच्याकडनं सगळी उत्तर ही महाराष्ट्राच्या जनतेला पक्षाचा प्रवक्ता आहे मी स्वतः गुळे तुम्ही सांगा मला तुम्ही सांगा नितीन राऊत साहेबांनी सांगितलं तुमचं आता हे नैतिक कर्तव्य आहे याचा तुम्ही घोषणा केली तुम्ही घोषणेवरती पडदा टाकलेला आहे जनता विसरलेली नाहीये तुम्ही आश्वासन का दिलंय तुम्हाला माहिती होतं ते पूर्ण होणार नाही तुम्ही आश्वासन का दिलं हे जनता विचारते आणि बहुतेक जनता ही वीज ग्राहक आहे ना महावितरणची वीज ग्राहक आहे आपणही आहो ना आपण वीज मग काय अतुल लोंडे तुम्ही मंत्री महोदयांना सांगाय निकटवर्ती म्हणण्याचे काही कारण नाही हा काही राजकीय अजेंडा नाहीये एखादा पक्षाचा उघडे सरकार म्हणून मंत्री म्हणून ते बोललेले तो लोक तो मंत्र्यांपर्यंत नेणं माझं काम आहे हा काही जाहीर नामातलं कलम नव्हतं सांगितलं ते योग्य आश्वासन त्यांनी दिलं ते होणार मतदारांना सवय झाली आहे की जाहीरनाम्यातलं एखादं आश्वासन सत्ताधारी पक्ष पूर्ण करतोच असं नाही पण इथे मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं मंत्री महोदय जे ऊर्जा मंत्री आहेत त्याच आश्वासन त्यांनी दिलं एक दाद देतो आशिषजी आशिषजी तुमची तुमची एक दाद देतो मी तुम्ही प्रश्न उपस्थित करता अतिशय चांगली गोष्ट आहे प्रेस प्रेसचं हे काम आहे लोक जनतेचे प्रश्न उपस्थित पण तुम्ही पंधरा लाखाचा आणि दोन करोडचा प्रश्न कधी उपस्थित केला आता सध्या विजेचा एस एन डी त्यांनी दोन दोन लाख रुपयाचे बिल झोपड पंधरा लाखानंतर अनेक निवडणुका झाल्या तुम्ही प्रश्न त्या निवडणुकामध्ये जनतेनं प्रश्न विचारला प्रश्न नाही विचारला बिहारच्या निवडणुकीमध्ये सव्वा लाख करोड दोन हजारांना प्रश्न विचारतोय राजकीय आलक्षाला प्रश्न विचारला नाहीये माफ करा करा अतुल लोंडे काहीतरी घडवण होते एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार हे काही मुंबई महापालिकेसारखं काम करू शकत नाही आणि राज्य सरकार हे काही एखाद्या राजकीय पक्षासारखं काम करू शकत नाही राज्य सरकार सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे सत्ताधारी पक्ष येतो आलो तो बदलत असतो सरकार तिथेच कायम असत म्हणून मायबाप सरकार म्हटलं जाते आपण किती सिलेक्टिव्ह आहात आपण किती सिलेक्टिव्ह आहात तेवढाच मी फक्त आठवण करून दिली नाही मी सरकारला जेव्हा विचारतोय राजकीय पक्षाला ज्या विचारत नाहीये सरकार ही चिरंतन निरंतर चालणारी बाब आहे ते पण ही व्यवस्था आहे सत्ताधारी पक्ष त्या सरकारमध्ये बसतो बदलत असतो तेच म्हणणं आहे मला सरकारला प्रश्न विचारायचा सरकारचे प्रतिनिधी सरकारचे मंत्री जनतेला आश्वासन दिलं होतं की नाही तुमच्या कुठल्या प्रश्नाला तुम्ही जनतेला आश्वासन दिलं होतं की नाही कुठल्याही प्रश्नाला मी तुमच्या नाकारलं नाही दिलं होत दिलं होतं दिलं होतं लोकांच्या पाठीशी उभा राहण्याची म्हणा की एवढ्या अडचणी दहा हजार कोटी ना सरकारची इमानदारी आहे ना सरकारला मदत करायची आशिष ते एसटी कामगार काही का महाराष्ट्राचे का ना लोक नाही आहेत किंवा वीज कर्मचारी महाराष्ट्राचे लोक नाहीत असं नाही आहेत सरकारला मदत करायची आहे काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत त्याच्यावर पण मात करून जे जे म्हणून काही करता येईल ते ते करायचं आहे आजच्या चर्चेमध्ये जे काही निघालेलं आहे भोगाडे साहेबांनी सांगितलं असेल देवळे साहेबांनी सांगितलं असेल तुम्ही सुद्धा राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी दिशाफूल केलेली आहे आणि तेच वरून सांगतायत की आमच्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला वाढीव वीज बिलं जी आलेली आहेत तुम्ही वीज वापरलेली आहे तुम्हाला वीज बिलं भरावी लागतील हा कुठला न्याय आहे तुम्ही आश्वासन नको द्यायला हवं होतं तुम्ही घोषणा नव्हती करायला पाहिजे तुम्ही मिटिंग दर मिटिंग बैटका दर बैठका घेऊन आम्ही प्रस्ताव दिला आहे तुम्हाला गुड न्यूज देऊ असं तुम्ही का सांगितलं जनतेला हाच सवाल आहे त्यावरच आम्हाला उत्तर आहे आणि म्हणून मी पुन्हा शेवटी आज आवाहन करतो आहे डॉक्टर नितीन राऊत ऊर्जा मंत्री राज्याचे त्यांना की सर वीज ग्राहकांमध्ये सगळी जनताच आहे सर्वसामान्य जनताच आहे त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत या व्यासपीठावरती जी चोवीस तासच्या तुम्ही या आणि मी त्यांची प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही त्याची उत्तरं द्या हे शेवटचं आवाहन आहे मी हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी आम्ही जो रोखोक पोल करतो रोज तो पोल तुम्हाला दाखवतो आहे चोवीस तास डॉट कॉम या वेबसाईटवरती हा पोल आम्ही घेतला वीज बिल ग्राहकांना दिलासा देण्याबाबत सरकार गंभीर वाटतय का एकोणऐंशी टक्के लोक म्हणतायत नाही सरकार गंभीर नाहीये एकवीस टक्के लोकांना अजूनही आहे की सरकार थोडा बहुत दिलासा देईल पण एकोणऐंशी टक्के लोक म्हणतायत की नाही सरकार गंभीर नाहीये यातच सर्व काही आलंय मी इथंच थांबतोय सर्व मान्यवर भावनांचे आभार मानतो पात्रा जी चोवीस तास कॉल पुढे